खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अमर उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पंढरपुरात सोमवारी मराठा महासंघाने बंदची हाक दिली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर येथील मराठा महासंघाच्या वतीने उद्या पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या उपस्थितीत मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांनी संभाजीराजांना पाठिंबा देण्यासाठी एकच सूर आळवला. यावेळी त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळू लागला असल्याने आपण ही पंढरपूर बंद ठेवू असं या बैठकीत एकमताने ठरलंय. राजे आज असल्या उन्हामध्ये उपोषण करण्यासाठी बसलेले आहेत. खरं म्हणलं तर या सरकारला लाज वाटली पाहिजे, कारण मराठा समाजासाठी राजे झटपडतात, उपोषण बसतात. खरं या सरकारने उपोषण बसून न दिलं पाहिजे, या सरकारने या मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. ही तर आमची मराठा समाजाची तळवळ आहे. कसं या सरकारला जाग येत नाही, सरकार हा फसवणूक करतोय मराठा समाजाचं. गेले 15 दिवसापासून आम्हाला सांगतोय की आम्ही मराठा समाजाच्या मागण्या असेल ते मान्य करतो, आरक्षण देतो. जे मराठा समाजाचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, स्वार्थी असेल, जे मागण्या असेल ते मान्य करतो. तुमच्या 15 मागण्या हे अजून आमच्या मराठा समाजाच्या मागण्या घेऊन आमची दिशाभूल करते सरकार आमचं. म्हणून राजे या मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषण बसलेले आहेत. आम्ही पंढरपुरामध्ये 28 तारखेला सोमवार पंढरपूर बंद ठेवण्यात आलेलं आहे. या बंदमध्ये नागरिकाने व्यापाऱ्याने बंद करून आम्हाला सहकार्य करावं, या मराठा समाजाच्या मागण्या विधानसभेत पोहोचावं, आपण ह्यात सामील व्हावं, आम्हाला या मागण्यामध्ये तीव्र करा. जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर उद्या पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्यात मोठं आंदोलन ठेवलं जाईल. या आंदोलनाचा जबाब या सरकारला द्यायला लागेल, प्रशासन याला जबाबदार राहते.